हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आपण आज खूपच सोपा, सहजतेने उपलब्ध होणाऱ्या साहित्यांपासून तयार होणारा रवा केक बघणार आहोत। हा केक खाण्याकरिता खूपच पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केक पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी हा केक अजिबात चुकणार नाही, एवढा सोपा हा केक मी शिकविण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याकरिता ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही श्री किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच शेजारी असणारे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वांत अगोदर पोहोचेल। केक बनविण्याकरिता एका बाउलमध्ये मी सर्वप्रथम 1/4 कप तेल घेत आहे, म्हणजेच 60 ml तेल। तेलाच्या प्रमाणातच आपण दही सुद्धा घेणार आहोत, म्हणजेच 1/4 कप दही। हे दही माझं फ्रेश दही आहे आणि रूम टेम्परेचरवरचं आहे। आता तेल आणि दही आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। दही इथे तुम्हाला जास्त जुनं घ्यायचं नाही आहे, म्हणजेच आंबट घ्यायचं नाही आहे। आता मी यामध्ये पिठीसाखर टाकत आहे 2/3 कप, म्हणजेच 1/2 कप। वजनाने मोजली तर 130 ग्रॅम पिठीसाखर। आणि आता ही पिठीसाखरही आपण या तेलामध्ये मिक्स करून घेत आहोत। तुमच्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील वाटीनेही हे इन्ग्रेडियंट्स मोजू शकता। प्रत्येक वेळेला सेमच वाटी ही ठेवायची आहे। आता या मिश्रणामध्ये आपण रवा टाकणार आहोत 1 कप। वजनाने जर मोजला तर 160 ग्रॅम। हा रवा तुम्हाला बारीकच घ्यायचा असेल। जर तुमच्या घरात जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता। आता हा रवाही आपण मिक्स करून घेणार आहोत। हा केक खाण्याकरिता खूपच पौष्टिक आहे आणि त्यासोबत तुम्ही हा लहान मुलांनाही खाऊ घालू शकता, कारण लहान मुलांना केक खायला खूपच आवडतं। पण आपण त्यांना शक्यतो जास्त मैद्याचा केक खाणं टाळतो, त्याकरिता मी हा केक दाखवत आहे। आणि बऱ्याच जणांचं मला या केककरिताही कमेंट्स होत्या। आता यामध्ये मी 1 कप दूध टाकत आहे। जेवढा आपलं रवा होता त्याच प्रमाणात मी दूधही घेतलेलं आहे। आणि आता हे दूध मी यामध्ये थोडं थोडं करून टाकत आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। हे दूध मी यामध्ये थोडं थोडं करून टाकत आहे, कारण यामुळे आपल्या रव्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे लम्स किंवा गुठळ्या ह्या तयार होणार नाहीत आणि ते व्यवस्थितप्रमाणे आपल्याला मिक्सही करता येईल। अशा प्रकारे मी संपूर्ण दूध हे यामध्ये टाकून दिलेलं आहे। आणि मला माहिती आहे की हे थोडंसं जरा जास्त ढिल्लं झालं आहे, म्हणजे जास्त पातळ झालं आहे। पण हे आपण आता थोड्या वेळ, म्हणजेच 10 ते 15 मिनिटांकरिता झाकून रेस्टकरिता ठेवणार आहोत, जेणेकरून हा जो रवा आहे तो फुगेल आणि आपलं जे दूध आहे ते यामध्ये पूर्णतः ॲब्झॉर्ब केलं जाईल। ही प्रोसेस केल्यामुळे केकला टेक्स्चर हे खूपच छान येतं। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं भिजू देणार आहोत। तोपर्यंत मी आता केक टिनला ग्रीसिंग आणि ऑइलिंग करून घेत आहे। त्याकरिता मी इथे 6 इंच केक टिन घेतलेला आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचा केक टिन नसेल तर तुम्ही घरातील असणारा कुठल्याही प्रकारचा डब्बा, पातेलं यांचाही वापर करू शकता। त्याकरिता मी या डब्याला सुरुवातीला तेलाने संपूर्ण बाजूंनी ग्रीसिंग करून घेत आहे आणि आता यावर मैद्याने डस्टिंगही करून घेणार आहे। तुमच्या घरामध्ये जर मैदा नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता। यामुळे काय होईल की तुमचा जो केक आहे तो याला खाली चिकटणार नाही आणि तो सहजतेने केकमधून डिमोल्ड होईल। याकरिता नेहमी केक टिनला ग्रीसिंग आणि डस्टिंग करणं खूपच इम्पॉर्टंट असतं। अशा पद्धतीने आपल्या केक टिनला व्यवस्थित असं डस्टिंग मी करून घेतलेलं आहे। मी हा केक पातेल्यामध्ये बेक करणार आहे, त्याकरिता मी हे पातेलं गॅसवर प्रीहीट करण्याकरिता ठेवत आहे। या पातेल्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं मिठाचा किंवा रेतीचा वापर हा करणार नाही आहे। डायरेक्ट मी या पातेल्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि हे पातेले मी आता झाकून ठेवत आहे। तुम्ही हा केक कढाईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता, त्याकरिताही तुम्हाला सेम हीच प्रोसेस वापरायची आहे। फक्त हा केक जर तुम्ही कुकरमध्ये बेक करत असाल तर कुकरची विसल, म्हणजे शिट्टी जी असते ती तुम्हाला काढायची आहे। हे पातेलं आपण मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेत आहोत। आता आपण आपलं जे बॅटर तयार केलं आहे ते चेक करूयात। खूपच मस्त असा आपला हा रवा फुगलेला आहे आणि त्यामधलं आपलं एक्स्ट्राचं जे दूध टाकलेलं होतं तेही ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे, 1/2 चमचा बेकिंग सोडा। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडाच वापरायचा आहे।
यामध्ये मी चिमूटभर मीठ ही टाकलेलं आहे आणि आता त्यासोबत व्हॅनिला एसेन्सचे 7 ते 8 ड्रॉप। तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पावडरचाही वापर करू शकता। आणि आता हे संपूर्ण मी या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। तुम्ही कुठल्याही पदार्थांमध्ये जेव्हा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर करता त्यावेळेला तो सर्वांत शेवटीच ॲड करायचा असतो, त्यामुळे आपले जे इतर इन्ग्रेडियंट्स जे मिक्स केलेले असतात ते इन्क्रीज होण्याकरिता मदत होते। आता आपलं बॅटर हे तयार झालं आहे, ते आता आपण केक टिनमध्ये ट्रान्सफर करूयात। त्याकरिता मी पुन्हा एकदा तोच केक टिन घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बॅटर टाकत आहे। तुम्हाला हा केक करण्याकरिता मेजरमेंट्सही खूपच गरजेचं आहे, म्हणजे तुमचा केक एकदम मस्त असा तयार होईल, म्हणजे तुमच्या घरातील सर्वच व्यक्ती हा केक खूपच आवडीने खातील। आता हा केक टिन आपण 5 ते 6 वेळेस व्यवस्थित असा टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून यामधील एअर बबल्स हे निघतील। आता यावर मी काही काजू बदाम आणि पिस्ता यांचे काप करून घेतलेले आहेत, ते मी इथे डेकोरेशनकरिता वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स हे वापरू शकता, नाही तर त्रुटीफुटीचाही वापर करू शकता। तुम्ही जर श्री किचन चॅनलवर नवीन असाल आणि माझा हा केक किंवा माझी ही रेसिपी प्रथमच बघत असाल तर चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि माझ्या इतरही ज्या रेसिपीज आहेत किंवा केकच्या सिरीज ज्या आहेत त्याही तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा केक क्लासेस करण्याची गरज पडणार नाही। आता हा केक टिन मी पातेल्यामध्ये बेक करण्याकरिता ठेवत आहे। हा केक मी आता 30 ते 40 मिनिटांकरिता कमी गॅसवर बेक करून घेणार आहे। आपली 30 ते 40 मिनिटे झाली आहेत, आता आपण केक चेक करूयात। तुम्ही बघत असाल तर आपल्या केकला कलर हा खूपच छान आला आहे आणि एकदम फ्लॅट शिजला गेला आहे, कुठल्याही प्रकारचा याला डोम शेपही आलेला नाही आहे। आणि आता हा मी टूथपिकच्या सहाय्याने चेक करत आहे। टूथपिक ही नेहमी मधोमधच खोचून सुरुवातीला बघायची, कारण आपला केक हा मधोमधच शिजण्याचा बाकी राहत असतो, साईडने तो पटकन बेक केला जातो। आणि मी साईडनेही चेक करून दाखवत आहे, साईडने ही टूथपिक ही क्लीनच येत आहे, म्हणजे आपला केक हा पूर्णतः बेक झालेला आहे। आता हा केक आपण थंड करून घेणार आहोत, तो थंडच करून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन डिमोल्ड होईल। आपला केक हा खूपच छान असा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर याच्या कडा ज्या आहेत त्याही आपोआप सैल झालेल्या आहेत। आता आपण त्या पुन्हा एकदा सुरीच्या सहाय्याने सैल करून घेऊयात, म्हणजे हा केक पूर्ण एकसारखा बाहेर निघेल किंवा डिमोल्ड होईल। खूपच सोपा हा केक बनवणं आहे, हा केक कुणीही सहजतेने बनवू शकेल। तुम्ही हा केक पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरीही तो अजिबात चुकणार नाही। तुम्ही बघत असाल तर खूपच मस्त सॉफ्ट आणि खूपच छान असा आपला हा केक फुललेला आहे, याला टेक्स्चरही खूपच छान असं आलेलं आहे। तुम्ही हा केक घरी नक्की बनवून बघा आणि कसा झाला तेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर या केकची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबतही शेअर करा। मी हा केक तुम्हाला आता कटही करून दाखवत आहे, तुम्हाला कट करतानाही समजत असेल खूपच सॉफ्ट असा हा आपला केक तयार झालेला आहे। आणि तुम्ही बघत असाल तर आतमध्येपर्यंत ही खूपच छान अशी याला जाळीही पडलेली आहे। तुम्ही माझी या केकची रेसिपी बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद। आपण अशाच नवीन केकच्या रेसिपीसोबत भेटूयात, तोपर्यंत बाय, एन्जॉय।